एसएमडी फिजिक्स एंड मैथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मित्र रोटेशनल डायनामिक्स चे न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. तुमच्या पुस्तकाच्या पीडीएफ मध्ये पेज क्रमांक 24 यावर तुमचे काय देऊन आहे बा, तो प्रश्न देऊन आहे. क्वेश्चन 12 पासून प्रॉब्लेम सुरू होता. ठीक आहे, मी दाखवतोय. फार मोठ्याल्या साईजचे प्रश्न आहेत हे. जर प्रॉब्लेम मी फळ्यावर लिहिले तर आलो तो इथपर्यंत तर बाप प्रश्नच बसल, म्हणजे उत्तर लिहिता येणार नाही. कारण पहिला जो प्रश्न आहे तो फारच मोठा आहे. क्वेश्चन 12 तो फारच मोठा आहे, याचं उत्तरही मोठं आहे. घेऊ नका, फार सुंदर आणि सोपं वर्णन करतो. तुम्ही म्हणसाल सर बढिया म्हणून. तर मित्र लक्षात ठेवा, आजपासून आपण न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. तर मी पहिला प्रश्न वाचून राहिलो, लक्षात ठेवा. सम हाऊ अँड अँड इट स्टक टू द रिम ऑफ बायसायकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. क्वेश्चन नंबर 12 वाचत आहो. व्हाइल द बायसायकल इज ऑन ए सेंट्रल स्टँड, द व्हील इज सेट इन टू रोटेशन एंड अटेन द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्होल्यूशन पर सेकंड इन 10 सेकंड. With uniform acceleration, calculate number of revolution completed by the ant in 10 seconds, time taken by it for first complete revolution and last complete revolution. तर मित्रो लक्षात ठेवा, माझं काय म्हणणं आहे. असं वाचून टाकलं तिथं मला समजते बा का समजत नाही. फारच सुंदर आणि बढिया प्रॉब्लेम आहे. आपल्याला आणि मनानं क्रॅक नाही हो, एवढी सध्या तरी क्षमता नाही राहत सुरुवातीला. थोडं थोडं अभ्यास जर जसं तुमचं वाढत जाईल तस तसं तुमची क्षमता पण वाढल, रेंज पण वाढल, आणि मग तुम्हाला विचार करता येईल. मी सांगतो तसं तसं ऐका. आहे ना, तुम्ही एक प्रॉब्लेम शिकले तर तुम्ही म्हणता सर बढिया म्हणून. कसं शिकवल्या गेलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे. तर मग विश्वास ठेवा, 2-4-6 महिन्यानं तुम्ही पण आकार घेसाल, तुम्ही पण सोडवसाल. पण आज जर नर्वसनेस येत असेल बाबा आम्हाला असं कसं जमल, तर हे खोटं आहे. पहिल्या दिवशी सायकलवर बसला, सायकल घेऊन चालला बा सीटवर बसून, तर तसं नाही होत. म्हणून मला शिकायला लागते. तर मी सांगत आहोत तसं ऐका. आता पहिलं वाक्य आहे, सम हाऊ अँड अँड इज स्टक टू द रिम ऑफ बायसायकल व्हील ऑफ डायमीटर. तर बघ कशी कल्पना करायची बात, हे एक सायकलचं व्हील आहे, चाक आहे. ठीक आहे, स्टक म्हणजे चिपकणे, स्टिंगचं पास्ट टेन्स आहे चिपकणे. लक्षात ठेवा, एक अँट आहे, अँट म्हणजे मुंगी. या सायकलच्या चाकाला व्हीलला बा चिपकली, चिपकली स्टक झाली म्हणते. बोला समजते की ज्याचं डायमीटर किती आहे म्हणते बा, 1 मीटर आहे. या डायमीटर आपल्याला कामही नाही. पुढं त्यानं म्हटलं, व्हाईल बाय सायकल इज ऑन सेंट्रल स्टँड, व्हील इज सेट इन टू रोटेशन अँड इट अटेन द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन 2 रिव्होल्यूशन पर सेकंड इन 10 सेकंड. तर बा लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये बसवा का बा, इथं मॅथ 2 रिव्होल्यूशन असं म्हटलं. ठीक आहे का बा, हे जे आहे ना अँट, हे आहे ना या चाकाला चिपकली, या चाकाला चिपकली. चिपकल्यानंतर काय बा, चिपकल्यानंतर हा चाक असा फिरत आहे. हे या मुंगी याला चिपकून आहे, स्टक होऊन आहे, स्टिंग म्हणजे चिपकले. मग चाकही फिरला तशी मुंगी पण फिरत आहे ना, हालत नाही डुलत नाही, पक्की चिपकून आहे. म्हणजे जेवढे फेरे चाकाचे होईल तेवढेच फेरे कोणाचे होईल, मात मुंगीचे होईल. तर मग मी आपल्याला ऐकायला शब्द रचना नाही जमत, तसं नाही राहत. त्या प्रॉब्लेम मधूनच चोरी करायची असते. पहिलं वाक्य आहे, अँड अँड इज स्टक टू द रिम ऑफ व्हील असं. ठीक आहे, म्हणजे बात मुंगी त्या चाकाला चिपकली. ठीक आहे, मग खेस वाक्य मी उचलतो. कुठं मनानं लिहित बसता हो, दी अँड जे सत्य आहे ते सांगत आहो, पण सुंदर लिहाला. 4 मार्काचा प्रश्न आहे. दी अँड इज स्टक, अँड इज स्टक असं सुचला तर आपण स्टक टू दी व्ही असं. ते बायसायकल राह का घोडं राह गदर राह काय ना कार राह, आपली का करायचं चाकाली चिपकली बस. जास्त लांब मोठं नाही करायचं. बोल बा, आता कॉमन सेन्स आहे का, चाकानं जर एक फेरा पूर्ण केला
तो बाहेर चिकून आहे मुंगी तो मुंगी सुद्धा एक फेरा पूर्ण करल चाक जर 10 डाव फिरला तर सोबत मुंगी पण 10 डाव फिरल एवढं तर आपलं आहे ना सुरू झालं डोकं चालणं तर बा आपल्या डोक्यात आलं पाहिजे हेंस रिव्होल्यूशन कंप्लीट आहे समजते का बाय एंड इज सेम एज दैट ऑफ द व्हील जेवढे आहे ना चक्कर चाक मारल तेवढे चक्कर मुंगी मारल कारण मुंगी याले चिकून आहे तर चाक जर 3 डाव फिरला तर मुंगी पण 3 डाव फिरल बोल बा मग आता एवढं जर समजलं असल बोला समजते का तर मग कसं बोलताय ते हेंस रिव्होल्यूशन कंप्लीटेड बाय द एंड इज सेम एज दैट ऑफ द व्हील सांगा मग आता हे दुसरं वाक्य लिहितो कसं लिहायचं रे बा हेंस रिव्होल्यूशन थोडं बहुत इंग्रजी आलं पाहिजे हेंस रिव्होल्यूशन पण मी डेव्हलप करून देतो रिव्होल्यूशन कंप्लीटेड बाय एंड समजत आहे कंप्लीटेड बाय एंड इज सेम एज दैट completed by will chal bol ba samajhte as that completed by the will sang bhai varnan to tumhala lyas lagal karan varnanatmakas problem hai ata mi pudo vasto tyana badhiya sanglo problem vachat hao Kaba will is set into rotation and it attains the frequency of 2 revolution per second in 10 seconds. Frequency manat hai, frequency of 2 revolution per second. Manje ba aplya dokyat frequency is denoted by n. Taba n is equal to deun taklo 2 revolution per second. Asa. Sangba. Ata evadan jar jhalo asan ta ganit vachata kamas nahi na. यन देऊन टाकला म्हणजे आपल्याला गोल गोल फिरत आहे ह्या चाक गोल गोल फिरत आहे असं तर मी शिकवलं बा का दवा दवा गोल गोल फिरते तेव्हा त्याला जे वेलोसिटी असते त्याला अँगुलर वेलोसिटी म्हणते आणि तुले माहित आहे बाबा अँगुलर वेलोसिटी ओमेगाचं सूत्र का आहे बा तर ट्वाइस पाई या आणि म्हणून इथं लिहायचं हो बाबा ओमेगा इज इक्वल टू ट्वाइस पाई एन वेअर एन इज द फ्रिक्वेन्सी मग आता एवढं जर झालं असल बोल भानो अँगुलर वेलोसिटीचं सूत्र काय रे बा फॉर्म्युला युनिट काय सॉरी रेडियन पर सेकंड बाबा ओमेगा इज इक्वल टू ट्वाइस पाई एन ची किंमत 2 रेडियन पर सेकंड आणि ओमेगा इज इक्वल टू 4 पाई रेडियन पर सेकंड आता लक्षात ठेवायचं कॉमन सेन्सची गोष्ट आहे कशी कल्पना वाढवायची हा आता बा सायकल तुमच्याही पाशी आहे सायकल तर सध्या माझ्याजवळ नाही आहे बा आहे ना गरीब माणूस आहो सायकल नाही आहे बाईक आहे लागली असं तर बा लक्षात ठेवायचं हे आता सायकल उभी आहे का आपोआप चाक फिरायला लागल का बिलकुल नाही मुंगी याच्यावर दवा सायकल चालवणारा सायकल चालवून किंवा पैडल मारून दवा चाक फिर म्हणजे चाकावर मुंगी बसून आहे पण चाक थांबून आहे चिपकूनच गेली त्याला मुंगी ठीक आहे मग चाक फिरलाच नाही तर बा याले फिरलाच नाही फिरल तवा त्याला अँगुलर वेलोसिटी प्राप्त होईल फिरलाच नाही तर अँगुलर वेलोसिटी कुठून प्राप्त होईल जेव्हा फिरणं सुरू करल तेव्हा त्याला अँगुलर वेलोसिटी प्राप्त होईल म्हणजे इनिशियली इनिशियल अँगुलर वेलोसिटी ऑफ द व्हील म्हणजे ओमेगा नॉट न दाखवते हे काय असलं पाहिजे बात 0 कारण सुरुवातीला आहे ना इनिशियल फिरलाच नाही तर अँगुलर वेलोसिटी 0 मग आता एवढं जर झालं असन बोला समजते काहून बा असं तर बाई सुरुवातीले चाक रेस्ट पोझिशन सायकल स्टँडवर ठेवून दिली चाक फिरलाच नाही म्हणजे इनिशियल अँगुलर आहे ना वेलॉसिटी 0 वाय तर बाय सायकल इज ऍट रेस्ट पोझिशन किंवा व्हील इज रेस्ट बोला ठीक आहे तर कसं इंग्रजीत आपल्या गावाने इंग्रजीत लिहायचं हो
इनिशियली फुल मार्क भेटते इनिशियली विल इज ऍट रेस्ट असं एवढं तर येत असतं असं नका समजू तुम्ही है ना काही काही परीक्षक आपल्या सारखेच असतात बिचारे साधे सुधे है ना मग त्यांना एवढं काही हार्ड अँड फास्ट समजत नाही इनिशियली विल इज ऍट रेस्ट रेस्ट मधी हाय तो एंगुलर वेलोसिटी ओमेगा नॉट इज इक्वल टू 0 व्हाट इज ओमेगा नॉट थोडंस आठवलं तर लिहायचं असं बाण करून इनिशियल एंगुलर वेलोसिटी नाही आठवलं तर नाही लिहायचं पण लिहिलेलं बरं म्हणजे बा असं समजून लिहायचं का परीक्षकाने काही समजतच नाही है ना असं समजून लिहिलं तर आपले मार्कच नाही त्याले पूर्ण समजलं तर आपले पूर्ण मार्क निघले बस सिंपल थिअरी आहे असं मग हा फुकट मध्ये 0 झाला आता एवढा जर 0 झाला तर मग आता काय झालं बा त्या सायकलने पैडल मारला तर चाक दन दन फिरल असं चाक फिरला तर चाकावरची मुंगी पण फिरल असं बोला समजते का ठीक आहे आता काय सांगतात चाक फिरालेला तर इंग्रजीत कसं म्हणायचं बा इट इज देन ॲक्सलरेटेड बोला ठीक आहे इट इज देन ॲक्सलरेटेड फिरायला लागला इट इज देन ॲक्सलरेटेड मग ॲक्सलरेटेड म्हटलं काऊन फिरायला लागत मले काळातच का आहे बा फिरला म्हणजे त्याला अँगुलर ऍक्सलरेशन प्राप्त झालं म्हणजे वी हॅव टू फाइंड अँगुलर ऍक्सलरेशन अल्फा बोल बा समजते का मग ह्या फिरला आहे ना तो फिरला तो बा देअरफोर असंच नाही तर वी हॅव टू फाइंड अँगुलर ऍक्सलरेशन ठीक आहे देअरफोर वी कॅन फाइंड uniform angular acceleration asli athwa sanga utule samajna ka angular acceleration ata angular acceleration na dakhote ba alpha na bola samajte ka to ba kausa madhi leun takacho kayle dokyale tap aso samjata ka parikshakale mahit asnay khali vidyarthi samjata mag barobar ठीक आहे आता बघा वी कॅन फाइंड अँगुलर युनिफॉर्म अँगुलर ऍक्सलरेशन अल्फा बर अल्फा काढता कुठून आपल्यापाशी तर फक्त ओमेगा माहित आहे ओमेगा नॉट माहित आहे बस एवढंच माहित आहे हाय ना येत्यावरूनच तर अल्फा निघते कसा निघते रे बा तर बा आपण आहे का ना लॉज ऑफ मोशन शिकलो तर इथं लिहायचं बाय युजिंग लॉज ऑफ मोशन अकराव्या वर्गात यायला बरं थेट जाऊ द्या हे चॅप्टर चालू केलं ना तर पहिल्या प्लेट मध्येच शिकवलं तुम्ही पूर्ण ऐकलं असं तर तुम्ही म्हणता हो सर हे खरं आहे का शिकलं बा ओ आहे ना ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी हे पाय लिहून दाखव ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी हे हो बा फॉर्म्युला आहे ना अकराव्या वर्गात आहे आत्ताही मी सुरुवातीले पहिल्या दिवशी हेच शिकवलं म्हणजे तुम्हाला लिहून दिलेले पूर्ण फॉर्म्युले मी पाहू पहिला व्हिडिओ पहिला दुसरा व्हिडिओ पाहतो तुम्हाला माहीत पडेल मग आता एवढं जर झालं असन तर पाय मग आता इथं कसं मांडतो मी इथून मांडणं सुरू करतो हे कमी पडल हा पाय ओमेगा इज आता ओमेगा नॉट हे पाय याची किंमत आहे 0 इथं भराची 0 अस प्लस अल्फा या अल्फा आता टी ची किंमत मी गणित वाचतो त्यानं म्हटलं इट अटेंड द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्होल्यूशन पर सेकंड गणित वाचत इन 10 सेकंड तर बा टी म्हणजे टाइम तर टाइम देऊन आहे आपल्याला 10 असं इथं लिहा तर टी बरोबर 10 सेकंड गिव्हन पायले डोक्याने ताप फुटून आला चल बोल बा मग आता एवढं जर झालं असं तर मग याच्याकडे नजर टाकायची नाही बा बांध केला नसन तर आस वाटत तर याले नंबर एक देतो राजा डोक्याले ताप बस नाही फक्त ओमेगा नॉट ची किंमत 0 आहे
याले दोन नंबर देऊन टाकतो ठीक आहे तर असं ना त्या ओमेगाची किंमत इथं कायले त्रास वाढवते राजा असं इथं सरळ प्रेमाने 4 पाई लिहून टाका आता पाय 4 पाई व्यवस्थित ह्या पहिले यात 10 अल्फा ह्या याच्या खाली तर अल्फा बरोबर 4 पाई अपॉन 10 हाय ना सांग बरं का कठीण आहे एवढं जे कॅसेट वाजवली फक्त आपण रे व्यवस्थित शिकत नाही हाय ना लक्ष पाहिजे बस एवढं कथानक केलं मले नाही वाटत बापा माय कथानक तुम्हाला कठीण गेलं अल्फा अँगुलर ऍक्सलरेशनचं युनिट पार्ट पाहिजे रेडियन पर सेकंड स्क्वेअर रेडियन पर सेकंड स्क्वेअर याले नंबर देऊन ठेव सध्या तर नंबरिंग करत चाललास बोला समजलं का 1 2 3 नंबर काउन द्या तर हे मोठे झाले तवा तर यांचंही लग्न करायचं आहे सिरियल नंबर म्हणजे याचे वापरायचं आहे असं येईन कामात तर वापरायचं नसन घे तर नंबर ठेवून लिहून राहीन का बिघडते अल्फा तर भेटून गेला बोला समजते आता अल्फा भेटला तर विचार कर का मग हे सायकलचं चाक आहे आपण लहानपणापासून शिकलो राजू कबा पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 हाय का नाही द मेथड ऑफ लक्षात ठेवा हाय ना कंप्लीट अँगल ऑफ सर्कल इज 360 डिग्री असं लहानपणी दाव्यावर भाय ओढू ओढू सांगते बस तबा ह्या झाला तुमचा अँगुलर डिस्प्लेसमेंट असं ह्या असा काटा फिरला एक चक्कर पूर्ण करण तर असा पूर्ण करण तर 360 चा कोन होते एक चक्कर पूर्ण मारले तर मान्य आहे ना दहावा वर्गाचं पुस्त सर्कल सांगते 360 पूर्ण वर्तुळ कंसाचं माप म्हणजे 360 तर बाप फक्त काय केलं रे बा दहाव्या वर्गात 360 लिहो आहे ना इथं मेंटेन स्टँडर्ड करत हा स्टँडर्ड मेंटेन झालं पाय म्हणजे होते 180 360 हाय तर थे झालं 2 पाय हाय ना दाव्या लहानपणी 360 म्हणो आता मोठे झालो तर त्यालेच आपण 2 पाय म्हणतो बाकी हाय का बोला समजते का मग आता लक्षात ठेवा एवढं जर झालं असं हाय ना तर त्याले बा त्यानं स्पष्ट सांगला का वेळ किती लागला 10 सेकंड ठीक आहे कारण आपण शब्द वापरला आहे ना अँगुलर ऍक्सलरेशन ठीक आहे 10 सेकंदच लागले मग आता एवढं जर झालं असं तर तुझ्या डोक्यात आलं पाहिजे का हा अँगल आहे म्हणजे अँगल थीटा कवर्ड अँगल थीटा कवर्ड किती सेकंदात इन 10 सेकंद इथं लिहा तर थेस बडबड इथं लिहायचे नाव आहे ना आपल्या भाषेत लिहा तुम्ही म्हणसान का बा आम्ही गाईड अँड फायदा इम्पॉसिबल आहे एवढे चॅप्टर ना एवढे प्रॉब्लेम आहे शक्यच नाही काय काय पाठ करणार आहे नाव अँगल थीटा असं अँगल थीटा समजते कवर झाला असा दुसरा शब्द मला नाही आठवला तर मी थेस लिहून राहिलो कवर कवर किती सेकंदात रे बाबा थे त्यानं दिलं इन 10 सेकंद असा तर बा हे आहे ना लॉज ऑफ मोशन हे सांगते लॉज ऑफ मोशन थीटाचा फॉर्म्युला तर थीटा इक्वल टू बाय सोपा साधा दमाण्याच्या पहिले पासून आहे ओमेगा टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर लहानपणापासून बडबड करत आलो नो मग आता एवढं जर झालं असं नाही ना फक्त आपण चेंज काय केलं बा लिनियर मोशनचे 9व्या वर्गातल्या फॉर्म्युल्याला आणि आपण सर्क्युलर मोशन मध्ये बसवलं बाकी तर काहीच नाही केलं ठीक आहे मग थीटा इज इक्वल टू काय आहे रे ओमेगा टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर ओमेगा टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर झालं गणित सुटलं काय फक्त कल्पना कल्पना पाहिले आहे ना आठवलं का बरोबर गणित सुटते आता पाय मी तुले का सांगतो का बा थीटा काळाचा आहे ओमेगा नॉट ची किंमत तर बा 0च आहे आणि 0 न कायले गुणलं तर 0 कायले स्टेप वाढवायची हा अल्फा ची किंमत हे पाय 4 पाय अपॉन 10 टी ची किंमत देऊनच आहे 10 सेकंद म्हणजे मग 10 चा वर्ग असं झाला आपला हिशोब
थीटा ये पाय बेदोनी चार अस दोन पाय अपॉन टेन अस गायले टेन या टेन या वर्ग कटला म्हणजे फक्त इतर राहिला 10 म्हणजे थीटा इक्वल टू 10 दोनी 20 20 पाय अस चल बोल बा ठीक आहे आता मात्र खेळ शिकवतो हाय ना मी काय बोलतोय झालं रे बा हेच काय हा वेळ किती आहे रे बा 10 सेकंद अस म्हणजे 10 सेकंदात थीटा म्हणजे अँगल फिरला एवढा डाव फिरला किती डाव फिरला 20 डाव 20 पाय डाव किती वेग 10 सेकंदात ठीक आहे मग आता एवढं जर झालं असन बोल वाह तुम्हाला लक्षात ठेवाचो हो आहे ना म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशन काढायचा आहे काय काढायचा आहे नंबर ऑफ मला माहित आहे डोक्यावरून तुम्ही कसाच नाही जाऊ देता फक्त ऐकत राहा मी काय सांगतो नंबर ऑफ रिव्होल्यूशन आहे ना बरोबर तुमचे फ्यूज उडवतो काळजी नका करू नंबर ऑफ रिव्होल्यूशन नंबर ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे किती चक्र्या मारल्या त्याले म्हणते नंबर ऑफ रिव्होल्यूशन तर बा हाय काय नाही हे कसं निघेल रे तर बा 20 पाय 20 पाय भागिला 2 पाय यान या कटला भेद आहे 20 तास मन माहित आहे डोक्यावरून गेलं काय करायचं गेलं का नाही डोक्यावरून बिलकुल गेलं एक एक स्टेप समजली पाहिजे आता पाय माय गावरानी समजते का रे बाबू कोणाकडून पैसे घ्यायचं राहिलं तर बरोबर समज द्यायचं राहिलं तर नाही समज आहे खायचं राहिलं तर बरोबर पण हेच नाही समज आता पाय कसं समजते एका आंब्याची किंमत 10 रुपये आंबा समजते मँगो एका आंब्याची किंमत 10 रुपये असं तर 100 रुपयात किती सांगू शकता ते नसन सांगताय तर काही खरं नाही एका आंब्याची किंमत 10 रुपये तर 100 रुपयात किती तुम्ही म्हणसान का सर 10 याले महत्व नाही हे आलं कसं तर त्या 100 रुपयाले एका आंब्याच्या किमतीने भागलं तेव्हा 10 आला असं आहे ठीक आहे आता पाय हे सायकलचा व्हील आहे एक चक्कर मारली तर किती कापते रे 2 पाय पूर्ण वर्तुळ कंसाचं माप ठीक आहे समजलं एक चक्कर मारली तर 2 पाय असं मग हेच म्हणतो मी आंब्याचो 10 रुपयात एक आंबा तर 100 रुपयात किती 100/10 ठेल्यास आता येत्या भाषेत म्हणतो 2 पायात एक चक्कर तो 20 पायात किती एका आंब्याची किंमत 10 रुपये तर 100 रुपयात किती 100/10 एका चक्रीसाठी 2 पाय तर 20 पायात किती तर 20 पाय भागिले 2 पाय बरोबर हे कटलं भेद आहे बी हे हो फिजिक्स नाही समजला का तर मग तिथे खालचं मले नाही एकदम लोअर लेवल झाले साधं सिंपल आहे एका चक्रीत किती पूर्ण करते 2 पाय म्हणजे 2 पायात एक चक्कर तर 20 पायात किती तर 20 भाग पाय भागिले 2 पाय येईल ते उत्तर आहे का नाही मग आता हे झालं आपलं गावराणी त्याच्याशिवाय गावराणीची चव बाबू जगात कुठं राहणार एवढं सुंदर आणि सोपं समजत मग नंबर ऑफ रिव्होल्यूशन निघला किती रे बा 10 स्टेप नाही समजली ना तर ती शिकण्यात शिकणं शिकवण्यात मजा असत नाही वरून गेलं तर का फायद्याचं मग आता एवढं जर झालं असन तर बा नंबर ऑफ रिव्होल्यूशन तर आपण काढूनच टाकला पुढं काय सांगतो बा समजते का त्यांना आता प्रश्न विचारला पहिला प्रश्न विचारला नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड बाय द अँड इन दिस 10 सेकंड हो ना
मग ह्या नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती चक्कर मारल्या 10 सेकंदात वाटा पहिला प्रश्न सुटला दुसरा प्रश्न टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन ठीक आहे तर बा 10 चक्री आहे ना तर इथे रिव्होल्यूशन लिहून टाकायचं म्हणजे 10 रिव्होल्यूशन 10 चक्री असं ठीक आहे दुसरा प्रश्न आहे टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन हे आता आपल्याला काढायचं आहे ठीक आहे बाबा तर मग आता आपण हे काढणार आहोत मग आता एवढं आपल्याला काढायचं असेल तर बा लक्षात ठेवाचो मी काय सांगू नाही कसं सांगतो ऐका विचार करा का बा हे चाक आहे का रे बा हे मुंगी आहे ह्या चाक असा फिरला असा म्हणजे एक चक्कर मारले बोला है ना म्हणजे इंग्रजीत म्हणायचं असं फॉर कंप्लीट फर्स्ट रिव्होल्यूशन एक चक्कर है ना किती आहे फॉर कंप्लीट वन रिव्होल्यूशन इट कवर्स ट्वाइस पाय एका वर्तुळाचं एवढं पूर्ण वर्तुळ म्हणजे ट्वाइस पाय असा निघला असा इथून इथपर्यंत आला म्हणजे कितीचा कोण पूर्ण करल बा 202 पायचा 360 डिग्रीचा बस बा ठीक आहे कसं द्यायचं फॉर फर्स्ट आहे ना फॉर द कंप्लीट फर्स्ट रिव्होल्यूशन इट कवर्स ट्वाइस पहिला महामुद्दा समजला पाहिजे एक चक्कर मारली हो इथून असा इथपर्यंत आला है ना किती झाला बा कोण 360 चा त्याले स्टँडर्ड भाषेत म्हणते ट्वाइस पाय थेस मी इथं लिहून राहील समजून तर शेवटपर्यंत सांगतो बरोबर लक्ष द्या नाउ है ना काय लिहायचं फॉर कंप्लीट फर्स्ट रिव्होल्यूशन नाउ फॉर कंप्लीट फर्स्ट रिव्होल्यूशन असली आता फर्स्ट रिव्होल्यूशन समजते तो किती कापते कोण कितीचा फरते ए दोन पायचा इट कवर्स ट्वाइस पाय रेडियन इट कवर्स ट्वाइस पाय रेडियन एवढा कोण पूर्ण करते चल बोल बा मग आता एवढं जर झालं असन तर मला एक गोष्ट सांगा का बा ह्या एक सायकलचा चाक आहे इथून निघली मुंगी म्हणा कोणी इथून असा फिरला इथं आला ट्वाइस पाय एवढं आहे ना कोण पूर्ण करते है ना थोडस एक पाऊल चालायचं असं तर एक सेकंद लागते काही तर वेळ लागते ना तर मग इथून तर एवढं चालाले काही तर वेळ लागला असल ना का नसल लागला बिलकुल लागला असल पण थोड टाइम काढायचा आहे कारण पहिला त्यानं फर्स्ट टाइम विचारला आणि लास्ट दहाव्याचा टाइम विचारला असा आहे मग आता एवढं जर झालं असल बोला समजते साधं सिंपल लिहायचं नाही आलं तर अडत नाही बरोबर जमते इंग्रजी नाही आलं देअर फोर टाइम टेकन इज गिवन बाय बस एवढं आहे टेकन म्हणजे घेणे सर्व ठिकाणी लावत जात देअर फोर टाइम टेकन है ना इज गिवन बाय अस पहिल्यासाठी टाइम हा आणि शेवटल्यासाठी काळाचा आहे देअर फोर पाय मग मी कसा लिहितो देअर फोर टाइम टेकन टेकन इज गिवन बाय आता फॉर्म्युले 17 फॉर्म्युले थोडे वापरायचे तेवढे कोणाला पाठ राहील थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर याच्यामध्ये टाइम आहे ना मग थेस वापरायचं ना हो थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर थोडस धाग्यावर बरोबर लक्ष ठेव बस मग तर काहीच अडचणी येत नाही तर बा लक्षात ठेवायचं ठीक आहे एकच चक्कर म्हणताय शब्द वापर कान देऊ नाही आहे ना फॉर कंप्लीट फर्स्ट रिव्होल्यूशन
It covers twice pi radian म्हणजे थीटा की किंमत अरे बाबू एक चक्कर मारली म्हणजे कोण किती झाला twice pi का तो थीटा च्या ऐवजी किती भरसी twice pi ओमेगा नॉट ची किंमत तर 0 आहे 0 ने काय नाही गुणलं तर 0 प्लस हां अल्फा ची किंमत ना कुठेतरी काय पाहिजे आहे 3 नंबर म्हणजे इथं लिहा तो 4 pi / 10 आता पहिला आहे पहिली चक्कर आणि फर्स्ट रिव्होल्यूशन म्हणून याने 1 द्या तर 1 चा अर्थ फर्स्ट रिव्होल्यूशन त्याच्यासाठी काढलेला टाइम हेच तो मध्ये काढायचा आहे असं तर पाय मग मी इथं फिट करतो कारण 17 ला याले मिटवाले परवडत नाही वेळ चालला जाते हां थोडूशासाठी मग आता ह्या टॉइस पाय हां बरोबर मन लावून पाय दा असं करतो 4 मार्क देते भाऊ ट्वाइस पाय सॉलिड प्रश्न आहे हा इक्वल टू आहे ना एवढं पहिले लिहून टाकतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही 4 पाय / 10 असं इनटू t1 स्क्वेअर पाय बे दोन्ही 4 ह्या ट्वाइस पाय कटला इथं काहीच नाही म्हणजे 1 1 / 10 t1 स्क्वेअर या इकडे गेला तर 10 बरोबर t1 स्क्वेअर तर t1 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 10 असं ठीक आहे तुमच्या लॉकच्या पुस्तकात कॅल्क्युलेटर अलाव नाहीये बाबा लॉकच्या पुस्तकात स्क्वेअर रूट आहे काय रे स्क्वेअर रूट म्हणून लॉकचं पुस्तक असेल ना तर त्याच्यात पेज एक काय स्क्वेअर रूट त्याच्यात डायरेक्ट स्क्वेअर रूट निघते राजा त्याच्यात सरळ 10 चा आहे ना तो स्क्वेअर रूटचं पेज काढायचं हां आणि 10 चं स्क्वेअर 10 चा 0 पाहायचा बस आहे ना आता तुम्हाला दरम्यान लॉकचं पुस्तक दाखव बार तुम्हाला माहित आहे बारीक आकडे राहते काय दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला ट्रिक देता हूं बाबा कसं पाहायचं काय करायचं बा t1 स्क्वेअर आहे ना तो ह्या वाला आता आहे ना t1 स्क्वेअर इज इक्वल टू 10 तर t1 बरोबर वर्गमूळात 10 तर 10 चं स्क्वेअर रूट तर डायरेक्ट लॉग मध्ये पाहायचं तर तुम्हाला तिथं दिसल का बा 3.162 असं 3.162 सेकंड टाइम आहे म्हणून सेकंड लिहायचं हे झालं आपलं खेळ जमलं पहिला टाइम निघला बोल बाबा जमलं आता माझ्याकडे लिहायले हायस नाही मग पहिला प्रश्न सुटला दुसरा पण सुटला आता तिसरा काय ठीक आहे पाय हे मिटवतो आता थोडंसं लक्ष द्या हे आता मिटवासला मग थोडंसं मिटवाला आहे ना इथं या एक समीकरण आहे यावाला मग तेवढं लक्षात ठेवता बाकी तर काही नाही असं हे मिटवासला जमलं आता पाया काय सांगत आपल्याला आता काय करायचं वी हॅव टू फाइंड लास्ट रिव्होल्यूशन टाइम टेकन टू कंप्लीट लास्ट रिव्होल्यूशन असं आहे तर मी इथं लिहून राहील वर्णन तर लिहा असला पण नाव वी सांगत दावरांत लिहायचं वी हॅव टू फाइंड काय काळात आहे तर आपल्याला टाइम काळात आहे बोला समजते का टाइम काळात आहे टाइम हे लिहिला टाइम वी हॅव टू फाइंड टाइम आणि इट कंप्लीट समजते का लास्ट रिव्होल्यूशन बस नाउ वी हॅव टू फाइंड टाइम it taken to complete last revolution हे झालं तुमचं लिहात लागलच बा का चालू आहे ते परीक्षक आले तर समोर 4 मार्क ओ एवढं द्या असला लास्ट मग काय रे बाबू तू विचार कर आपल्याला आहे ना ह्या चाक आहे बस आता कान घेऊ नये का हे 10 डाव फिरणार ह्या झाला पहिल्यांदा ह्या दुसऱ्या तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा असा आहे
आणि मग येईन दहावा. तर दहाव्यासाठी आहे ना एकूण दहा चकरीसाठी वेळ देऊन टाकला 10 सेकंद आपल्याला वेळ काढायचा आहे. तर बाबा पूर्ण 10 सेकंद आहे 10 चकरीसाठी. तर पहिल्या 9 चकरीचा वेळ काढा आणि एकूण मधून आहे ना नाही समजलं 1 2 3 कुठपर्यंत 9 न 10 पहिल्या 9 चकरीसाठी लागणारा वेळ काढायचा आणि एकूण 10 साठी लागलेल्या वेळेतून एवढं जर वजा केलं तर 10व्या चकरीचा वेळ भेटत नाही. डोक्यात बसलं एकूण चक्कर किती रे बा 1 ते 10. 10ही चकरीसाठी किती सेकंद देणे रे बाबू 10 सेकंद लागते म्हणते. आपण काय अक्कल लावायची. पहिल्या 9 साठीचा वेळ म्हणजे पहिल्या 9 चक्री मारल्या अशा अशा तर त्याला किती वेळ लागला. तो वेळ पूर्ण एकूण मधून जर मायनस केला तर बरोबर 10व्याचा भेटल ना राजा. हेच तर आहे बा. बोला समजते का. मग आता एवढं जर झालं असं तर बा आपल्याला समजते का. मग आपल्याला काय करावं लागल. वी हॅव टू फाईन टाइम टेकन आहे ना टाइम इट टेकन टू कम्प्लीट 9 रिव्होल्युशन. समजते का. वी हॅव टू फाईन टाइम इट टेकन टू कम्प्लीट कस काळात मी शिकवतो ना 9 रिव्होल्युशन अस म्हणलं नाही बाबा. एक पहिली चक्कर मारली तर किती पूर्ण करते 2 पाय. हे सूत्र वापरायचं ठीक आहे. कसं वापरशील तर पाय बाकी 17 वापरायचे न हो. थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर ठीक आहे. पहिल्या चक्रीचा पहिला चक्कर मारली तर 2 पाय आहे ना. समजते. एक चक्कर ले किती पाय बा 2 पाय. तर थीटाची किंमत 2 पाय या 0 हा अल्फा. आपल्याला पहिल्या 9 चक्री पाहिजे म्हणून इथं मी 9 दाखवत. आता पाय एक चक्रीसाठी 2 पाय तर 9 चक्रीसाठी किती. तर याले किती 9 गुणा लागल 9 न ह्या तर गेलाच. 9 2 18 पाय बरोबर हा अल्फाची किंमत जिंदाबाद आहे बाय 4 पाय 4 पाय अपॉन 10 इथं लिहायचं 3 आहे. जमलं. आता पाय राहिला काका होते पहिले तर ह्या कटला ह्या पायनं ह्या पाय कट इथं 18 राहिला इथं 2 भागिले 10 राहिला इथं 3 आहे. ह्या इकडं जाईन तर ह्या इकडं जाईन 18 × 10 = 3 अस. मग आता एवढं जर झालं असन तर बा इकडं पाहत 2 9 18 10 × 9 म्हणजे 90 = 3 अस. भाऊ इथं स्क्वेअर आहे तर इथं स्क्वेअर लिहायचा अस. याचा स्क्वेअर रूट घेतला वर्गमुळात 90 = 3 आहे. आता एवढं आता आपल्याला कसं सोडवायचं बाय सिंपल आहे. पाय 9 = वर्गमुळात 90 असा आला ठीक आहे. 90 आहे ना तर कसं मांडायचं रे बा कसं मांडायचं. तर बा 10 × 9 म्हणजे 90 T9 = असं 9 × 10 T9 = ह्या 9 चा वर्ग स्क्वेअर रूट 3 वर्गमुळात 10 म्हणजे T9 एका याच्यात फिटवतो मी स्क्वेअर रूट 10 3.162 म्हणजे T9 = 3 × 2 = 6 sin 3 = 18 ह्याचा आला 1 3 × 1 = 3 × 1 = 4 3 × 3 = 9 हे झालं पहिल्या 9 चक्रीसाठी लागणारा वेळ. बोल बा थोडस पण बोमलला तर विषय संपला ठीक आहे बा. अरे बसलं का डोक्यात. बस एवढं आहे बा ठीक आहे.
मग आता एवढं जर झालं असन तर बा काय करायचं आता तर बा आपल्याला हाय ना दहाव्या चक्करचं पाहिजे तर दहाव्या चक्करचं पाहिजे हाय ना तर टाइम पाहिजे दहाव्या चक्करचं टी फॉर लास्ट असं द्याचं आता काय ले पाहिजे हातात झालं ना संपला ना हेले मिटवतो असं एक शब्द नाही ना बा फक्त असं पाय है ना टी अस इतून लिया था रुबा टी फॉर लास्ट रिवॉल्यूशन मतलब टाइमिंग पाय दिया आपने बरोबर ठीक है टाइमिंग टी फॉर टेन रिवॉल्यूशन टी फॉर टेन रिवॉल्यूशन माय T for 9 revolution असं तेव्हा 10 revolution साठी 10 minus याचं टाइमिंग 9 चं काढलं 9.486 याच्यातून ह्या वजा गावरानी वजा बाकी करायची बा बाकी तर काहीच नाही 000 9.486 असं करा काय लादाचं नाही 10 तून 6 गेले तर 4 राहिले 10 तून 9 गेला 1 राहिला 10 तून 5 गेले 5 राहिले 10 तून 9 आहे ना 0 म्हणजे किती आलं रे 0.514 ठीक आहे एवढं आलं तर इथं लिहायचं सेकंड असं है ना पॉइंट गिन मध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं काढलं 0.51 हे त्याचं मेन उत्तर आहे ठीक आहे तर बा आता लक्षात ठेवा का हे आपण फायनल आंसर काढलं अशा पद्धतीने हाय ना तुमचे जोर फिजिक्सच्या प्रॉब्लेमवर जोर आहे म्हणून आपण मन लावू नये का मी बढिया तयार करू मित्रांनो लक्षात घ्या हा जे प्रॉब्लेम पहिला मोठा आहे बाकी जे प्रॉब्लेम लहान लहान आहे एका याच्यात 5-5 प्रॉब्लेम बस मले फक्त तुमचं टेंशन हे होतं बा का हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे हाच एक थेरापीकल मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून मी एवढं डिटेल सांगितलं बाकीचे तर सरळ किमत्या लिया है ना किमत्या भराचो आणि उत्तर काढाचं काही कठीण नाही बस किमत्या लिहिणे व्हॅल्यूज लिहिणे फॉर्म्युला लिहिणे त्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज भरणे आन्सर काढणे म्हणून टेंशन घेऊ नका फक्त या प्रॉब्लेमने सांभाळा माझा व्हिडिओ आवडला ना भाऊ आता तरी सांगतो मित्रांना सांगा लाईक करा शेअर करा अरे शिकाचं कॉलेजचं आणि का थातूर मातूर आपण हे करेंगे आपण वो करेंगे काही नाही पडलं म्हणून मी म्हणतो बा का आता घंटी वाजवा नमस्कार.